नमस्कार, मी आशिष जाधव, लक्षवेधी चर्चेत तुमचं स्वागत आहे. गुजरातमधल्या नर्मदा जिल्ह्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा सर्वात उंच असा पुतळा उभारला गेला. काल त्या पुतळ्याचं अनावरण खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. हा 182 मीटर उंच पुतळा जेव्हा बांधला गेला त्यासाठी जवळपास 3000 कोटी रुपये खर्च झाले. एवढंच नाही तर तिथल्या आदिवासींचं काही पुनर्वसन झालं त्याबद्दल नुकसान भरपाई दिली गेली. त्यांचं पुनर्वसन झालं नाही म्हणून त्यांनी काल तिथे निदर्शनंसुद्धा केली. वाद तो नाही आहे, वाद तिथून पुढं सुरू होतो आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे भाषण केलेलं आहे ते महत्त्वाचं आहे. ते असं म्हणालेले आहेत की महापुरुषांचं स्मरण करणं हा गुन्हा आहे का? पटेल हे उपेक्षित पात्र आहे इतिहासातलं, त्याचं स्मरण काँग्रेसला कधी झालं नसेल, ते आम्ही केलं ते गुन्हा आहे का? पटेलांना का स्मरण केलं पाहिजे किंवा त्यांना का त्यांची आठवण ठेवली पाहिजे याविषयीसुद्धा मोदी बोलले. आणि मग तिथूनच हा वाद सुरू झाला की खरंच काँग्रेसला पटेलांचं विस्मरण झालं होतं का? जाणीवपूर्वक काँग्रेसनं पटेलांचं महत्त्व इतिहासात कमी केलं का? गांधी नेहरूंच्या तुलनेत पटेलांचं महत्त्व काँग्रेसनं कमी केलं असेल तर का केलं? आणि दुसरीकडं पटेलांचा पुतळा उभारूनच सगळं काही होणार आहे का? पटेलांच्या सहभागानं ज्या संस्था सुरू झाल्या त्यांचं खच्चीकरण ज्या पद्धतीनं होतं आहे ते योग्य आहे का, असा सवाल काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी विचारला. आणि तिसरीकडं असाही खोचक प्रश्न विचारला जातोय की गुरु आणि शिष्य दोघंही गुजरातमधून होते, म्हणजे महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल. मग गांधीजींचा पुतळा वल्लभभाई पटेलांच्याच बरोबरीनं का उभारला गेला नाही? किंबहुना हा पुतळा जर का सर्वात उंच असेल तर मग महाराष्ट्रातला शिवाजी महाराजांचा जो पुतळा होणार आहे तोही त्यापेक्षा उंच आहे असं मुख्यमंत्री म्हणतायत. तर मग नेमकं पुतळ्याच्या उंचीचं राजकारण का आणि ते भाजपकडनंच का केलं जातं असाही सवाल विचारला जातोय. असे अनेक सवाल आहेत ज्यावर आज आपल्याला चर्चा करायची आहे. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत, आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते रत्नाकर महाजन आहेत, आपल्यासोबत भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी आहेत, आपल्यासोबत स्टुडिओमध्ये गांधीवादी नेते सर्वोदयी नेते डॉक्टर विवेक कोरडे आहेत, तसंच आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई आहेत. मी सुरुवातीला रत्नाकर महाजन यांच्याकडे जातो. सर, सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातला सर्वात उंच असा पुतळा उभारला गेला त्याबद्दल सबंध भारतीयांना अभिमान आहे, मग काँग्रेसच्या पोटात का दुखतंय असा प्रश्न अनेक जणांनी आज मला ट्विटरवरनं विचारलेला आहे. पोटात वगैरे दुखण्याचा काही संबंधच नाही, कारण मुळात वल्लभभाई पटेल हे गांधीजींच्या नेतृत्वाखालच्या काँग्रेस पक्षाचे पहिल्यापासून शेवटपर्यंत सदस्य होते, स्वातंत्र्य संग्रामाचे एक महत्त्वाचे नेते होते. आणि नेहरू आणि गांधी आणि नेहरू आणि पटेल हे जे त्रिकूट होतं ते इतकं एकमेकापासून अभिन्न होतं की त्यांच्यामध्ये मरणोत्तर फूट पाडण्याचं किंवा मरणोत्तर एकमेकांच्या विरोधात कुणाला उभं करण्याचं जे षडयंत्र आहे ते भारतीय माणसाला कदा नेहरू आणि वल्लभभाई पटेल हे स्वतःला महात्मा गांधींचे नीची मुलं समजत असत. गांधींचा खून ज्यावेळेला नथुराम गोडसेनी केला तो सरदार वल्लभभाई पटेलांना अतिशय जिव्हारी लागला, त्यानंतर ते बेडरिडन झाले आणि ज्यावेळेला ते शुद्धीवर आले त्यावेळेला नेहरू त्यांच्याजवळ होते. नेहरूंना वल्लभभाई पटेल असं म्हणाले की तू मला बापूंच्या बरोबर का जाऊ दिलं नाहीस, हे ऐकून नेहरू लांब होते. आता वल्लभभाई पटेलांचा पुतळा यावरून जे काही सुरू करण्यात आलेलं आहे ते अवांछनीय आणि टाळता येण्याजोगं आहे. त्याचं कारण वल्लभभाई पटेल हे काँग्रेसचे होते तरीसुद्धा देशसेवेसाठी त्यांनी आपलं सगळं जीवन समर्पित केलेलं असताना आणि तेही नेहरू आणि गांधी यांच्या समवेत केलेलं असताना त्यांच्याकडे अरे कसलं दुर्लक्ष झालं? तुम्हाला काही इतिहास माहिती आहे का? इतिहास मुद्दामहून तुम्हाला उलटा करून सांगायचा आहे. आता ती जी दोन वाक्य आपण सांगितली ती नेमकी उलट्या चष्म्यातून बघून केलेली वाक्य आहेत. महापुरुषांचा स्मरण हा काय गुन्हा आहे का? कोणी सांगितलं गुन्हा आहे? महापुरुषांचा
स्मरण हे जर गुन्हा नाही तर नेहरूंची जयंती आणि नेहरूंची पुण्यतिथी आपण आल्यापासून आपण साजरी केली आहे का हो? आपण शांतिवनात जाऊन साधं पुष्पचक्र त्यांना वाहिलंय का हो? वल्लभभाई पटेलांनी देश एक केला आणि तो देश एक राखण्यासाठी इंदिरा गांधींनी आपल्या जीवाचं मोल दिलं. आजच 31 ऑक्टोबरला इंदिरा गांधींचा शहादतचा दिवस आहे. इंदिरा गांधींचं नाव तरी घेतलं का? तेव्हा काँग्रेसला वल्लभभाई पटेलांबद्दल जाब विचारण्याच्या आधी आपण महापुरुषांच्या बाबतीमध्ये जो निकष स्वतःला लाव इतरांना लावतो तो स्वतःला लावण्याची बुद्धी तुम्हाला कधी होणार? वल्लभभाई पटेलांची दोन्ही मुलं ही काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेला निवडून आली होती. नंतर ती दोन्ही मुलं राज्यसभेची सुद्धा सदस्य होती. वल्लभभाई पटेलांच्या नावाने जिल्ह्या जिल्ह्यात शहराशहरात आजही कुठं रस्ते आहेत, कुठं हॉस्पिटल आहे, कुठं कॉलेज आहे, कुठं संशोधन संस्था आहे, सगळं आहे. पण नेहरू नको म्हणून पटेल पाहिजेत, नेहरू नको म्हणून आंबेडकर पाहिजेत, नेहरू नको म्हणून नेताजी पाहिजेत, असा जो एक अत्यंत निकृष्ट प्रतीचा लोकशाही विरोधी आणि आपल्या विकृत मानसिकतेचं प्रदर्शन करणारी बायनरी उभी करण्याचा प्रयत्न आहे त्याचा प्रथम निषेध केला पाहिजे. पुतळ्याच्या बाबतीत असं आहे की बुद्धीपेक्षा किंवा विचारापेक्षा भावनेच्या आधारे निर्णय घेणाऱ्या आपल्या भारतीय समाजामध्ये पुतळ्याचं महत्त्व आपल्या जागी आहे. त्यामुळं पुतळा उभं करणं पर से याला विरोध करण्याचं कारण नाही. पण याआधी जे झालं नाही ते आम्ही करतोय असा आव सर्व बाबतीत आणायचा झाला तर सीबीआयच्या बाबतीत याआधी जे झालं नाही ते आम्ही करतोय असंही म्हटलं पाहिजे. रिझर्व्ह बँकेच्या बाबतीत याआधी कधीही झालं नाही ते आम्ही करतोय याचंही श्रेय घेतलं पाहिजे. सुप्रीम कोर्टाच्या बाबतीत याआधी कधीच झालं नाही ते आम्ही केलं याचंही श्रेय घेतलं पाहिजे. ठीक आहे, मी जातोय माधव भंडारी यांच्याकडे. माधव भंडारी, नेहरू नको म्हणून पटेल हवेत असं काही आहे भाजपचं की पटेल हे दुर्लक्षित राहिले म्हणूनच पटेलांचा आम्हाला सत्कार करायचा आहे, त्यांचा आदर करायचा आहे, त्यांचं स्मरण करायचं आहे, हाच हेतू आहे? नेहरू नकोत म्हणून पटेल हवेत असं जे काही काँग्रेसचं म्हणणं आहे ते काँग्रेसचं स्वतःचं एक मनगढंत विचार करण्याची पद्धत आहे. आणि काँग्रेसला नेहरू नकोत म्हणून आम्हाला काँग्रेसला नेहरू हवेत आणि सरदार नकोत म्हणून आम्हाला सरदार पटेल हवेत हा सुद्धा काँग्रेसने वापरलेला प्रचारातला वाक्प्रयोग आहे. त्याला आमच्या दृष्टीने काही अर्थ नाही. आम्ही सरदार पटेलांकडे ह्या देशाच्या एकात्मतेचं पाईक म्हणून बघतो. ह्या देशाला जी भौगोलिक एकता सरदार पटेलांनी मिळवून दिली ते त्यांचं श्रेय आहे आणि त्याचा उल्लेख हा सातत्याने आपण केलेला आहे. पंतप्रधानांनी सुद्धा आपल्या भाषणामध्ये त्याचा उल्लेख मुद्दाम केला, आवर्जून केला. त्यामुळे सरदार पटेलांकडे आम्ही कोणत्या नजरेने बघतो हे स्पष्ट आहे. काँग्रेस सरदार पटेलांकडे कोणत्या नजरेने बघते ह्याचं उदाहरण कालच्या काल बघायला मिळालं. काल काँग्रेसच्या मुख्यालयामध्ये साजऱ्या झालेल्या कार्यक्रमाचे फोटो ट्विटरवरून काँग्रेसनेच प्रसारित केले. त्याच्यात इंदिराजींची एक भव्य प्रतिमा आणि शेजारी सरदार पटेलांची छोटी प्रतिमा अशा तऱ्हेचं तिथे चित्र आपल्याला बघायला मिळालं. आणि ती सुद्धा सरदार पटेलांची छोटी प्रतिमा ही कुठूनतरी शोधून आणून लावलेली होती कारण काल दिवस देशभरामध्ये जगभरामध्ये सरदार पटेलांच्या पुतळ्याची चर्चा चालली होती म्हणून त्यांना नाईलाजाने सरदार पटेलांची प्रतिमा तिथे घ्यावी लागली. काँग्रेसने सरदार पटेलांकडे दुर्लक्ष केलं हा तर इतिहासच आहे. काँग्रेसला सरदार पटेल नको होते हा इतिहास आहे. काँग्रेसने काँग्रेसला जर सरदार पटेलांबद्दल प्रेम असतं तर 1950 मृत्यू पावलेल्या सरदारना भारतरत्न द्यायला 1991 उजाडलं नसतं. पण ते काँग्रेसने कधी केलं नाही. आणि आत्ता डॉक्टर महाजननी त्यांच्या दोन्ही मुलांना काँग्रेसने कशी खासदारकी दिली हे दिलं ते दिलं त्याचं वर्णन केलं. पण डॉक्टर कुरियन अमूल डेअरीचे जे अनेक वर्ष संचालक होते, पद्मविभूषण होते, त्यांचं पुस्तक आहे आय टू हॅव ड्रीम्स, त्या पुस्तकामध्ये त्यांनी अत्यंत विस्ताराने सरदार पटेलांच्या कन्येला पंडित नेहरूंनी आणि काँग्रेसने कशी तुच्छतेची, उदासीनतेची, उपेक्षेची वागणूक दिली त्याचं वर्णन केलेलं आहे. आता तो इतिहासच आहे. आणि डॉक्टर कुरियन हे काही कुठल्या अर्थाने आमचे नाही आहे. डॉक्टर कुरियन हे वर्षानुवर्ष काँग्रेसबरोबरच वावरले, त्यांच्यावरती कुठल्याही पक्षाचा शिक्का मारण्याचं कारण नाही आहे. त्यामुळे
काँग्रेसला सरदार पटेल नको होते, काँग्रेसला नेताजी नको होते, काँग्रेसला आणखीनही कोणी नको होते, काँग्रेसला नेहरू गांधी यांच्या खेरीज कोणीच नको होतं. हा गेल्या 70 वर्षांचा इतिहास आहे, तो नाकारण्याचं कारण नाही. लालबहादूर शास्त्रींची आठवण काँग्रेसने किती वेळा केली? 2 ऑक्टोबरला लालबहादूर शास्त्रींची सुद्धा आठवण करायला पाहिजे, हे कधी काँग्रेसने मानलं नाही ना. काँग्रेसला शास्त्रींचा सुद्धा विसर पडला, काँग्रेसला अनेक बड्या नेत्यांचा विसर पडला, त्यांनी जाणीवपूर्वक टाळलं. जर सरदार पटेलांबद्दल एवढं प्रेम होतं तर सरदार पटेलांच्या नावाने सुरू केलेली एक योजना सांगा ना, भारतरत्न सोडून द्या, पण सरदार पटेलांचं नाव देऊन आम्ही एक योजना चालू केली असं काँग्रेसने आपल्या सगळ्या 50-55 वर्षांच्या राजवटीमध्ये दाखवावं, नाही दाखवता येणार. त्यामुळे काँग्रेसचा दावा सरदार पटेलांबद्दलच्या प्रेमाचा हा आत्ता सुरू झाला. ज्या वेळेला आम्ही सरदार पटेलांचं महात्म्य जनतेसमोर देशासमोर आणलं, त्याला चर्चेमध्ये आणलं, त्यानंतर काँग्रेसला सरदार पटेलांची आठवण झाली, ही वस्तुस्थिती आहे. ठीक आहे रत्नाकर महाजन, मी पुन्हा तुमच्याकडे येतोय. एक तर खरं आहे की भाजपनं जाणीवपूर्वक हे बघितलेलं आहे की जे उपेक्षित नेते आहेत काँग्रेसमधून त्यांचं कार्य पुढं आलं, देशासाठी त्यांनी मोठं कार्य केलं, पण काँग्रेसनं मात्र त्यांना अवहेरलं. अशा नेत्यांना निवडून ते मोठं करण्याचा प्रयत्न करतायत. नेते मोठे होत नाही, त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा प्रयत्न करतायत. आणि सरदार वल्लभभाई पटेल जर का काँग्रेसला मान्य नसतील तर ते मग आमचे आहेत हे सांगण्याचा प्रयत्न करतात, असं तुम्हाला वाटतं का? असं आहे की संघ परिवाराचा स्वातंत्र्य आंदोलनाशी काडीचाही संबंध नव्हता, असलाच तर तो स्वातंत्र्य चळवळीला विरोध, टिंगलटवाळी, टीका आणि भीतरघाताचा संबंध आहे. त्यामुळं राष्ट्रीय स्वातंत्र्याशी, राष्ट्रीय चळवळीशी निगडीत इतिहासात संघ परिवाराचा स्वतःचा कुणीही जगभर मान्यता पावलेला उंच असा कुणीही नेता नाही. त्यामुळं आता बदललेल्या परिस्थितीत असा कुणीतरी नेता आपल्याला हवा, नंबर एक. दुसरं, नेहरूंच्या ऐवजी कोणीतरी हवा, कारण नेहरू द्वेषाच्या काविळीने हे जन्मापासून पीडित आहेत, ग्रस्त आहेत, आणि काही केल्या ती काविळ बरी होत नाही. त्यामुळं नेहरूंनी पटेलांची उपेक्षा केली, नेहरूंनी नेताजींची उपेक्षा केली, नेहरूंनी आम्ही, हा तर इतिहास आहे. हे इतक्या पद्धतशीरपणे सांगतात की ऐकणाऱ्याला हे एका अत्यंत पट्टीच्या इतिहासकारांनी केलेलं विधान आहे असं वाटावं, इतक्या पद्धतशीरपणे ही मंडळी सांगत असतात. आणि त्यात काय वादाचं काय कारण नाही. अरे वा, म्हणजे तुम्ही म्हणता ते फक्त खरं आणि त्याच्यावर वाद घालायचं नाही, आणि आम्ही म्हणतो ते खोटं त्याचा प्रतिवाद सुद्धा करायचा नाही, ही काय मनोवृत्ती आहे? म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं, पटेलांच्या नावाने योजना केल्यात का? तुम्ही अडवाणींच्या नावाने योजना केल्यात का? अडवाणी अजून जिवंत आहेत हे खरं आहे, पण पटेलांची उपेक्षा काँग्रेसने केली हे जर खरं असेल तर अडवाणींची उपेक्षा भाजपने केली त्याचं काय करायचं? तेव्हा अशा तू मैमध्ये किंवा बायनरीमध्ये जाण्यामध्ये काही अर्थ नाही. कधीतरी एकदा इतिहासाचं सर्वसंमत जे काही वर्षन आहे त्याचा विचार करावा, आणि इतिहासातल्या गोष्टी आज उकरून काढून आजच्या प्रश्नावर आपल्याला आलेलं चौफेर अपयश लपविण्याचे प्रयत्न सोडून द्यावेत अशी अपेक्षा जर भारतीय लोक सत्ताधारी पक्षाकडनं करत असतील तर त्यांचं काय चूक आहे? ठीक आहे माधव भंडारी, पुन्हा तुमच्याकडे येतो. नेहरूंमुळं पटेलांवर अन्याय झाला असंच भाजपला वाटतंय? पटेलांवर अन्याय झाला ही तर वस्तुस्थिती आहे. आता तो कोणामुळे झाला, कुणी केला, याची चर्चा इतिहासाचे अभ्यासक करत राहतील, त्याचे वेगवेगळे पुरावे येत राहतील. पण भाजपच्या द्वेषाने काँग्रेस किती आंधळी होते ह्याचं उदाहरण आता डॉक्टर महाजनांसारख्या सुसंस्कृत व्यक्तीकडून सुद्धा आपल्याला बघायला मिळालं की त्यांना अडवाणींजीच्या नावाने सुद्धा तुम्ही योजना का चालू केली नाही हा प्रश्न विचारावा असा वाटला. नंतर त्यांनी स्वतःला सुधारलं, ठीक आहे, म्हणजे ते काँग्रेसचा प्रभाव पूर्णपणे त्यांच्यावर पडलेला नाही हे लक्षात येतं. पण आम्ही अटलजींच्या नावाने योजना चालू केल्या, आम्ही डॉक्टर मुखर्जींच्या नावाने चालू केल्या, आम्ही दीनदयाळजींच्या नावाने चालू केल्या, महाराष्ट्रामध्ये उत्तमराव पाटलांच्या नावाने, मुंडेसाहेबांच्या नावाने, प्रमोदजींच्या नावाने आम्ही योजना चालू केल्या. आम्ही आमच्या देश आमच्या पक्षातल्या वेगवेगळ्या नेत्यांच्या नावाने त्या ज्या ज्या क्षेत्रामध्ये
प्रामुख्याने काम करत होते त्या त्या क्षेत्रातल्या योजना चालू केल्या, त्याला त्यांची नावं दिली. आणि ज्या राष्ट्रव्यापी योजना आहेत त्याला आम्ही कुठल्याच नेत्याचं नाव दिलं नाही, त्याला थेट प्रधानमंत्री योजना किंवा मुख्यमंत्री योजना असंच सार्वत्रिक नाव दिलं, सार्वकालिक नाव दिलं. आम्ही व्यक्तिस्तोम माजवण्याचा प्रयत्न केला नाही, काँग्रेसला व्यक्तिस्तोमाशिवाय काहीच करता आलं नाही. पहिल्यांदा नेहरू, नेहरूंपासून सुरुवात करून आता राहुल गांधी, या पलीकडे तुमचं उडीच जात नाही. आणि त्यामुळे गांधी नेहरू म्हणजे नेहरू गांधी खानदान, महात्मा गांधी नाही, नेहरू गांधी खानदानाच्या नावाने सुरू केलेल्या योजनांची जंत्रीच्या जंत्री ज्या वेळेला प्रसिद्ध झाली तर ती केवढी पोचली होती आणि त्याला काही प्रमाण आहे का? म्हणजे कुठे विमानतळ सुरू करायचा तर त्याला नेहरूंचं नाव द्या, इंदिराजींचं नाव द्या, राजीव गांधींचं नाव द्या, सोनियाजींचं अजून नाही दिलं, पण निदान ही तीन नावं द्या. अगदी नॅशनल पार्क करायचं त्याला संजय गांधीचं नाव. म्हणजे जगा देशामध्ये या नेहरू गांधींशिवाय दुसरं कोणी नाही हा व्यवहार काँग्रेसचा राहिला आतापर्यंत. अगदी आज या क्षणाला सुद्धा काँग्रेसचं नेतृत्व करायला राहुल गांधींशिवाय त्यांना कोणी मिळत नाही. बाकी पक्षातले सगळे नेते हे अडगळीत टाकले जातात, त्यांना कोणी विचारत नाही, कारण राहुल गांधींची पात्रता काय तर ते खानदानातले आहेत, बाकी काय नाही. त्यामुळे काँग्रेसने या विषयावरती बोलण्यासारखं खरं तर काँग्रेसकडे काही नाही. आणि इतिहासाचे जो इतिहास आत्तापर्यंत सत्तेचा वापर करून काँग्रेसने दडवून ठेवला, दाबून ठेवला, ज्या इतिहासाची पानं जगासमोर येऊच दिली नाहीत, तो इतिहास आता येतोय. त्या इतिहासाची मांडणी, त्या इतिहासाची चर्चा आता अभ्यासक करत आहेत. सगळेच अभ्यासक आहेत, संघाचे भाजपचे समर्थक रेषातला भाग नाही. अनेक अभ्यासक तर या कुठल्याच विचारधारेशी संबंध नसलेले आहेत, पण यांना मुळात अभ्यासच मान्य नाही ना, यांना इतिहासाची त्रयस्थ मांडणीच मान्य नाही. यांना आम्ही सांगू तो इतिहास, आम्ही सांगू तोच भूगोल, ही यांची मानसिकता, फॅसिस्ट मानसिकता काँग्रेसची आहे. आणि त्या फॅसिस्ट मानसिकतेपायी अशा तऱ्हेच्या वैचारिक चर्चेला, मोकळ्या अभ्यासाला त्यांनी कधी मान्यता दिली नाही. आणि आज ती मान्यता देण्याचं त्यांचं जरी क्षेत्र नसलं तरी जेव्हा समाजातला वर्ग हा अशा तऱ्हेचा अभ्यास करायला लागला तेव्हा त्यांचं जळफळाट चालू आहे. ठीक आहे, मी जातोय ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांच्याकडे. सर, ही इतिहासाची पुनर्मांडणी आहे की नेहरू विरुद्ध पटेल हा वाद घडवून आणण्याचा प्रयत्न आहे? मला आता पहिल्यांदा सांगायला असं वाटतं की महाजनांनी अडवाणींचं नाव घेतलं आणि माधवराव म्हणाले की त्यांनी सुधारणा केली, आणि तुम्ही सोनिया गांधींचं नाव घेतलं, त्या हयात आहेत, तुम्हालाही सुधारणा करावी लागली. आणि राहुल गांधींचा आत्ता या सगळ्या चर्चेशी संबंध काय? काही कारणच नव्हतं राहुल गांधी, जो काही तुम्हाला त्यांच्याबद्दल ज्या काही तुमच्या तीव्र भावना आहेत ते व्यक्त करण्याची व्यासपीठं ते विषय वेगळे आहेत, पण हे असं वारंवार का होतं अशा प्रकारचं, हा आपणही विचार केला पाहिजे ना. म्हणजे जर तुम्ही म्हणताय की तुम्ही जो म्हणजे काँग्रेसचा हा फॅसिस्ट पक्ष असं तुम्ही आरोप करावा, हा आजच्या काळातला सगळ्यात मोठा विनोद आहे असं मी समजेन. दुसरी गोष्ट म्हणजे हा जो मूळ विषय आहे की पटेलांचा एवढं ॲप्रोप्रिएट यांना करावं असं का वाटतं, महाजनांनी जे सांगितले ते मुद्दे मी पुनरावृत्ती त्याची काही करत नाही. मुद्दा असा आहे की 2013 साली जेव्हा मोदी साहेबांनी हा पुतळा उभारण्याचं सगळं सुरू केलं, त्याच्यामागचं कारण काय होतं? तर कारण असं होतं की राम जन्मभूमी आंदोलनाच्या काळामध्ये ज्या प्रकारचं आंदोलन झालं, ज्या प्रकारच्या शिळा गोळ्या केल्या, आणि त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये एक प्रकारचं एक इमोशनल वातावरण तयार करण्याचा, प्रक्षोभ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तो यशस्वी झाला एक प्रकारे. आणि तो यशस्वी झाल्यानंतर त्याचं सत्तेमध्ये त्यांना आणण्यास सुलभ झालं. त्याच प्रकारचं आता अशा प्रकारचं एक आंदोलन, जनआंदोलन, ज्या जन सगळं लोह जमा करायचं आणि त्याच्यातनं हा पुतळा साकार करायचा, ही जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये प्रशांत किशोर यांच्यासारखा जो आहे तो मॅनेजमेंट किंवा मार्केटिंगमधला गुरु हा त्यांच्या उपयोगाला आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक असं वल्लभभाईंना म्हणण्यामध्ये असंही आहे की नेहरू म्हणायचे की विविधतेत एकता आहे, हे नेहरूंचं वाक्य होतं. आणि नेहरूंची डिस्कवरी ऑफ इंडिया आणि अन्य ग्रंथामध्ये सुद्धा आपल्या सगळ्या कन्सेप्टचा किंवा भारतीय संस्कृतीचा त्यांचा जो काय अभ्यास आहे, जी काय मांडणी आहे, ती वारंवार त्यांनी अधोरेखित केलेली आहे. पण हे राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक हे पटेल आहेत, म्हणजे संस्थानं विलीन केली, त्यांची ऐतिहासिक कामगिरी हे सगळ्यांना मान्यच आहे, शंका नाही. पण हे कारण असं आहे की नेहरूंच्या जागी पटेलांना उभं करायचं तिचे. आणि पटेल हे शिवाय गुजरातचे आहेत, पण राष्ट्रीय नेते असले तरी मुळात गुजरातमधले आहेत. आणि त्यांचं व्यक्तिमत्वाचा जो एक जो काय प्रशासकीय कुशल आणि एक आक्रमक
अत्यंत मुत्सदी अशा प्रकारची जी प्रतिमा आहे ती प्रतिमा माझी प्रतिमा तशीच आहे हे मोदींना त्याच्यामधनं अप्रत्यक्षपणे सांगायचं आहे. त्यामुळे पटेलांचा हा पुतळा सगळ्यात उंच निर्माण करणं, ज्या लोकांनी मायावतीने इतके पुतळे उभे केले स्वतःचे, त्याच्याऐवजी त्यांनी जर कल्याणकारी काही योजना आखल्या असत्या तर किती चांगलं झालं असतं असं हे भाजपवाले सांगत तिथे फिरत होते. आता या 3000 कोटीमधनं जर अनेक कल्याणकारी योजना राबवता आल्या असत्या असं म्हटलं तर आता याच्यावरती युक्तिवाद असा होईल की याच्यामधनं टुरिझम वाढतो, त्याच्यामधनं उत्पन्न वाढतं, त्याच्यामधनं आदिवासींना रोजगार मिळतो. 75 गावांमधले लोक आदिवासी जे आंदोलन करत आहेत तिथे त्यांच्या भावना यांना जाणून घ्याव्याशा वाटल्या नाहीत. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी तिथे गेल्या त्याच्याबद्दल काही वाटत नाहीत. मेधा पाटकर 30 वर्ष जे आंदोलन करत आहेत ते आंदोलन ज्या लोकांनी चिरडून काढलं, शेतकऱ्यांवरती वेगवेगळ्या प्रकारचा अन्याय केला, जे सरदार पटेल शेतकऱ्यांसाठी लढले त्यांच्यावरतीच अन्याय केला आणि केवळ पुतळा उभा करणं म्हणजे आम्ही एक मोठं काम करतो आहे, जगामध्ये विक्रम करतो आहे अशा प्रकारचं विक्रम करणं हे अतिशय हास्यास्पद आहे. आणि अशा प्रकारचे विक्रम करण्याची भारताला गरज आहे असं मला वाटत नाही. त्याच्याऐवजी तुम्हाला जो काही गव्हर्नन्स करायचा आहे त्या गव्हर्नन्सच्या नावाने सगळा आनंद झालेला आहे. सगळ्या यंत्रणांमध्ये जे आता CBI पासून अनेक बाबतीत जो काही आनंद आहे सध्या तो गव्हर्नन्सचा, जे पटेलांनी जे गव्हर्नन्स आणला तो गव्हर्नन्स आहे का हा, तेव्हा तुम्ही काय सांगताय आता या पटेलांच्या, पटेल हे आमचे आहेत हे सांगण्याचा भाग आहे. आणि असंही सांगितलं जातं की पटेल हे आमचे का आम्ही स्वतः देशाचे नागरिक आहोत, आम्ही स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतला नसला तरी आता या प्रकारच्या स्वातंत्र्योत्तर काळातल्या या आंदोलनामध्ये विकासाच्या आंदोलनातले आम्ही मुख्य मोर्चे आहोत आणि पटेल हे आमचे हिरो आहेत असं सांगण्याचा आम्हाला अधिकार आहे. काँग्रेसची त्यांच्यावरती मोनोपोली नाही, कारण काँग्रेसने पटेलांची उपेक्षा केली आहे हे वारंवार सांगण्यामध्ये या लोकांना एक आनंद वाटतो. आणि आत्ता माधवरावांनी असेल किंवा कुठल्याही भाजपवाल्यांनी नेहरूं एकही चांगलं काम आत्तापर्यंत केलं नाही किंवा नेहरूंनी काही काम केलं याचा कधीही उल्लेख करायचा नाही. आणि नेहरूंचा उल्लेख फक्त काश्मीर, नेहरूंनी कसं काश्मीरची वाट लावली, देशामध्ये मुसलमानांचं लांगुलचालन कसं केलं नेहरूंनी, काश्मीरचा प्रश्न युनोत कसा नेला, या प्रकारच्या गोष्टी फक्त नेहरूंच्या नावाने सांगायच्या. नेहरूंनी जे काही 17 वर्षाच्या आपल्या कारकिर्दीत जे काही केलं ते सांगायचंच नाही, नेहरूंचा अजिबात उल्लेख करायचा नाही. आणि पुन्हा नेहरू नको म्हणून पटेल हवेत असं म्हटलं की ते तो आरोप झिडकारून टाकायचा हे अतिशय, म्हणजे हे लोकांना कळतं हे काय चाललं आहे याच्यामध्ये, याच्यामागची लबाडी हे लोकांच्या आता लक्षात आलेली आहे. तेव्हा मोदींची ही जी काही नाटकं आहेत ना ती लोकांना आता सवयीची झाली आहेत पण ते ओळखायला लागलेले आहेत हे लक्षात घ्यायला पाहिजे. ठीक आहे, मी एक ब्रेक घेणार आहे आणि ब्रेकनंतर मला एका महत्त्वाच्या मुद्द्यावरती चर्चा करायची आहे. एक तर लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा वारसा हा भव्य दिव्य पुतळ्यातून सांगायचा की त्यांच्या कार्यातून सांगायचा हे ठरलं पाहिजे. पटेलांचं जे कार्य आहे ते वादातीत होतं, त्याचं विस्मरण आपल्या सर्वांनाच पडतं का यावर आपल्याला चर्चा करायची आहे. त्यावरच डॉक्टर विवेक कोरडे यांना बोलतं करायचं आहे, पण ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्यासोबत डॉक्टर विवेक कोरडे आहेत. विवेक कोरडे, जसं मी आधी ब्रेकपूर्वी म्हणालो की पटेलांचा वारसा हा त्यांच्या पुतळ्यातून सांगायचा की त्यांच्या कार्यातून सांगायचा, कारण त्यांचं कार्य हे वादातीत होतं आणि त्या कार्यावरून सुद्धा अनेक मतभेद आहेत. म्हणजे कोणाला असं वाटतं किंवा तसं सांगितलं जातं की पटेलांचा फाळणीला विरोध होता किंवा पटेल हे जरी त्यांनी संघावरती बंदी आणली असली तरीसुद्धा ते पटेलांच्या मनातच नव्हतं आणि म्हणून मग आज पटेल भाजपला प्रिय आहेत. हे जे मतभेद आहेत किंवा नव्यानं इतिहास सांगितला जातो आहे नेमकं खरं काय खोटं काय हे बघा. हा जो काही नव्याने इतिहास सांगितला जातो आहे ना आत्ता, ते काय काय सांगितलं त्याच्यात मी जात नाही. जिथपर्यंत फाळणीचा प्रश्न आहे तिथे फाळणी December 1947 ही सरदार पटेलांनी सगळ्यात पहिल्यांदा मान्य केली होती हा इतिहास आहे.
सरदार पटेलांचं नेमकं या देशाला योगदान कुठलं आहे, तर ते गांधींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य आंदोलनात जे सम्मिलित झाले त्यांनी गांधींच्या सर्वधर्म समभावासहित सर्व तत्वांचं पालन करत शेवटपर्यंत ते राहिले, त्यांच्या मृत्यूपर्यंत. शेतकऱ्यांचे लढे त्यांनी दिले तेव्हा त्यांना सरदार ही पदवी दिली गेली. 500 संस्थानांचं या देशामध्ये विलिनीकरण केलं आणि त्यांचा सेक्युलरिझमवरचा विश्वास इतका ठाम होता की त्यांनी जे ऑक्टोबर 50 जे भाषण केलं त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की पाकिस्तानच्या धोरणांप्रमाणे आणि ते काय करतात त्याप्रमाणे आपल्याला ह्या देशात चालता येणार नाही. या देशामध्ये आपल्याला एक सेक्युलर राष्ट्र निर्माण करायची जबाबदारी आहे, म्हणून या देशात राहिलेल्या मुसलमानांना ते या देशाचे समान नागरिक आहेत अशी भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण करण्याची जबाबदारी आपली आहे. आणि ती जर भावना आपण निर्माण करू शकलो नाही तर आपल्या देशाच्या वारशाला आपण लायक असणार नाहीत. हे असं कधी म्हणाले? 50 म्हणाले. ऐका तुम्ही पुढचं. दुसरी गोष्ट अशी की इथे देशाचं ऐक्य सरदार पटेलांनी केलं असं सांगितलं जातं. 4 फेब्रुवारी 1948 सरदारांनी संघावरती बंदी घातलेली आहे गांधीजींच्या खुनानंतर. सरदार पटेल गांधीजींच्या खुनाला संघांनी जी विषवत प्रचार या देशामध्ये चालवला होता ते जबाबदार मानत होते आणि त्यांनी ही बंदी घालताना असं म्हटलेलं आहे की या देशाच्या स्वातंत्र्याला धोकादायक असलेल्या आणि देशाच्या नावाला काळीमा फासणाऱ्या विद्वेषी आणि हिंसक शक्तींचा समूळ उखडून टाकण्यासाठी आम्ही संघावरती बंदी घालत आहोत. मला वाटतं सरदार पटेलांनी ही दोन कार्य या देशासाठी केलेली आहेत. आता 17 माननीय पंतप्रधान मोदी काय म्हणाले ते आपण बघूया की मी भाजपचा आहे आणि सरदार पटेल हे काँग्रेसचे होते, परंतु ते काँग्रेसचे असले तरी त्यांच्या विचारधारेवरून मी चालतो कारण सरदारांची विचारधारा ही कुणा पक्षाची विचारधारा नाही. असूच शकत नाही कारण ते गांधींचे अनुयायी होते, त्यामुळे गांधींचा सर्वधर्म समभाव आणि गांधींचा हिंदी राष्ट्रवाद ही सरदार पटेलांची विचारसरणी होती. आणि या वाटेवरून जर कोणी चालायचं ठरवत असेल तर त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे. आणि या वाटेवरून चालण्यासाठी जर सरदारांचे उत्तुंग पुतळे बनवले जात असतील तर त्याचंही आपण स्वागत केलं पाहिजे. पण वस्तुस्थिती आपल्याला जी दिसतीये ती अशी दिसतीये की सरदार ज्या सेक्युलरिझमसाठी शेवटपर्यंत जगले आणि गांधींच्या मृत्यूचा प्रचंड धक्का बसून सरदार अधिक आजारी पडले त्या सरदारांच्या भारतामध्ये आज विद्वेषी वातावरण निर्माण केलं जात आहे. आणि केवळ नेहरूंच्या नावाला विरोध करण्यासाठी किंवा नेहरूंचं या देशाला असलेलं योगदान नाकारण्यासाठी सरदार आणि नेहरू यांच्यामध्ये मतभेद होते हे दाखवण्यासाठी नेहरूंना मागे हटवायचं आणि सरदारांना पुढे आणायचं ह्याचा दुसरा अर्थ असा होतो की शेवटी अनुकरण किंवा आदर्श मानायलासुद्धा यांना काँग्रेसच्या उत्तुंग नेतृत्वाला बरोबर घ्यावं लागतं कारण अन्य संघटनामध्ये अगदी ह्यांच्या संघटनामध्ये सुद्धा यांना सरदार पटेलांच्या उंचीचा एकही नेता सापडत नाही हा त्याचा सरळ आणि स्वच्छ अर्थ आहे. ठीक आहे, मी पुन्हा जातोय माधव भांडारी यांच्याकडे. माधव भांडारी, सरदार पटेलांनी गृहमंत्री असताना संघावरती बंदी घातली हे इतिहासात स्पष्ट लिहिलेलं आहे किंवा तसं झालेलंच आहे, तरीसुद्धा भाजप सरकारकडून सरदार वल्लभभाई पटेल यांचा म्हणजे तो गुजरात सरकारकडून पुतळा उभारला गेला. सरदार वल्लभभाई पटेल यांचं योगदान हे इतिहासातलं वादातीत आहे, त्यांचा यथोचित गौरव हा झालाच पाहिजे, पण त्यांच्या पुतळ्याच्या निमित्तानं यामध्ये राजकारणच होतं आहे हीच चर्चा का रंगते आहे? तुमच्या हेतूवर का शंका घेतली जाते? आशिष, मला असं वाटतं की आपण ह्या सगळ्या चर्चेमध्ये भाग घेत असताना सरदार पटेलांनी संघावर बंदी घातली हे वाक्य खूप वेळा उच्चारतो आणि ते पुन्हा पुन्हा उच्चारलं जाईल कारण ते उच्चारल्याशिवाय आपल्याला सरदार पटेलांची आठवण करता येणार नाही. पण आपण हे वाक्य अर्धवट का उच्चारतो हे मला कळत नाही. त्यांनी सरदार पटेलांनी संघावर बंदी घातली त्याच सरदार पटेलांनी संघावरची बंदी उठवली. हा मग ती उठवली सुद्धा ते का नाही सांगत आपण?
म्हणजे सरदार पटेलांनी संघावर बंदी घातली तेवढे सरदार पटेल यांना मान्य आहेत, आणि सरदार पटेलांनी संघावरची बंदी उठवली ते सरदार आमचे नाहीत असं दाखवण्याचा प्रयत्न हे सगळे मंडळ करतात, तो त्यांच्या बौद्धिक अप्रामाणिकपणाचा बौद्धिक विद्वेषाचा एक नमुना आहे. संघावरची बंदी ही त्यांनीच उठवली. देसाई साहेब या संबंधातली कागदपत्र खूप बाहेर येत आहेत आणि आपण कागदपत्र एकदा अभ्यासा लक्षात येईल आपल्या. संघावरती बंदी कशासाठी घातली होती ह्याचं पत्रक काढून बघा. संघावर बंदी कशासाठी घातली होती आणि संघावरची बंदी का उठवली ह्याचं सुद्धा प्रसिद्धीपत्रक काढून बघा. माझं तर पुन्हा पुन्हा आव्हान आहे, मी हे अनेकदा आव्हान दिलं आत्ता परत देतो, महात्मा गांधींच्या खुनाला जबाबदार धरून संघावरती बंदी घातली होती असं दाखवणारा एक कागद कोणीतरी आणून दाखवा आणि तो जर नसेल तर या विषयामध्ये बोलणं बंद करा. किती खोटं बोलायचं आपण 70-75 वर्ष खोटं किती बोलतो याचा कधीतरी विचार करा. आम्ही मी उत्तर देतो. आपण न्यायालयाचा मानत नाही, आपण चौकशी आयोग नेमला तो मानत नाही, न्यायालयाने दिलेले निकाल मानत नाही, न्यायाधीशांनी दिलेली निरीक्षणं मानत नाही, यातलं काही न मानता सातत्याने खोटं बोलत राहायचं. आपण आज सरदारांच्या वारशाबद्दल बोलतोय, आपण सरदारांच्या वारशाबद्दल बोलतो. सरदारांनी या देशामध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन उभं केलं, शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहिले, त्यांनी अमूल डेअरी सारख्या एका अत्यंत विशाल सहकारी चळवळीचा पाया घातला आणि भारतीय जनता पार्टीचं अटलजींचं सरकार असू दे किंवा आत्ता मोदी साहेबांचं सरकार असू दे, डॉक्टर एम एस स्वामीनाथन हे जाहीरपणे लिहितात की या देशातल्या शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय हे वाजपेयी सरकारने आणि मोदी सरकारने घेतले, काँग्रेस सरकारने घेतले नाहीत, हे त्यांनी जाहीरपणे स्वतःच्या सहीने लिहिलं आहे. डॉक्टर स्वामीनाथन संघाचे स्वयंसेवक नाहीत, डॉक्टर स्वामीनाथन भाजपचे पदाधिकारी नाहीत, कोणी नाहीत, पण त्यांनी लिहिलं आहे. एवढं कशाला, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व अध्यक्ष शरद पवार साहेब ते सांगतात की या देशातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि या देशातल्या साखर कारखानदारीसाठी सर्वात हिताचे निर्णय आत्ताच्या भाजप सरकारने घेतले हे ते सांगतात. सरदारांचा जो शेतकऱ्यांच्या हिताचा मुद्दा होता तो सुद्धा आम्ही घेतला, आम्ही सुद्धा त्याच आधारावर चालतो, आम्ही त्या दिशेने काम करतो, आम्ही सरदारांचा जो वारसा आहे मग तो राष्ट्रीय एकतेचा असेल, तो भौगोलिक एकतेचा असेल, या देशामध्ये भौगोलिक एकतेचा जो महत्त्वाचा मुद्दा सरदारांच्यामुळे आपण चर्चेला घेतो, या देशामधला पूर्वोत्तर भारत हा या भारताचा भाग आहे हेच मी इतके वर्ष कुणाला सांगता येत नव्हतं. आज पूर्वोत्तर भारताचा देशाचा एकंदर दळणवळण आणि व्यवहार जो वाढला आहे त्याच्यामध्ये किती परिणाम किती फरक पडतो हे आपल्याला अनुभवायला येईल, परंतु आपण यातलं काही मान्यच करायचं नाही. नेहरूंचं तुम्हाला मान्य करायचं नाही असं तुम्ही आमच्यावर आरोप करता, पण आम्ही चांगलं काम करतो हे तुम्हाला बघणं झेपत नाही, हे तुमची अडचण आहे. आणि नेहरूंचा आम्ही मान्य करण्याचा मुद्दा येतो कुठे, नेहरूंनी काय केलं याचे ढोल ताशे बडवणारी नेहरू गांधी काँग्रेस सगळं तेच काम करत असताना आम्हाला त्यांच्याबद्दल बोलायची गरज नाही आहे. ज्यांच्याबद्दल कोणी बोलत नाही त्यांच्याबद्दल आम्ही बोलतो. नेताजींबद्दल कोणी बोलत नाही आम्ही नेताजींबद्दल बोलतो. सरदार पटेलांबद्दल कोणी बोलत नाही आम्ही त्यांच्याबद्दल बोलतो. आणि त्यांच्याबद्दल बोललं तर गुन्हा काय त्याच्यामध्ये. ठीक आहे रत्नाकर महाजन, ही बाब खरी आहे की संजय गांधी निराधार योजना सुरू होते आणि त्याचवेळी सरदार वल्लभभाई पटेल असतील, सुभाषचंद्र बोस असतील, यांच्याविषयीचं विस्मरण हे उघडपणे दिसतं. हा काय बालिश युक्तिवाद आहे मला काही कळतच नाही. म्हणजे आपल्या भूतकाळातल्या किंवा इतिहासातल्या नेत्यांचं स्मरण करायचा एकमेव मार्ग हा आपल्या हाती असलेल्या सत्तेचा उपयोग करून त्यांच्या नावानं विविध योजना उभी करणे हा एकमेव निकष आहे. ही काय बालबुद्धी आहे. महाराष्ट्रापुरतं सांगायचं झालं तर आघाडीच्या सरकारामध्ये दलित भूमिहीन लोकांमध्ये जमिनी वाटप करण्याचा एक योजना कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नावानं सुरू झाली होती. दुसरी जलसंधारण आणि शिवकालीन जलसंधारण वगैरे हे जे आहे ती महात्मा फुलेंच्या नावाने सुरू झाली होती. शिक्षण विभागामध्ये शिष्यवृत्तीची योजना ही सावित्रीबाईंच्या नावाने सुरू झाली होती. मग तुम्ही आहात कुठं, कुठल्या देशात राहता, कुठला इतिहास तुमच्या लक्षात राहतो, कुठला भूगोल तुमच्या लक्षात राहतो. वल्लभभाई पटेलांनी देश एक केला, पण संघाचे एक प्रचारक शेषाद्रीचारी यांनी काश्मीर जम्मू काश्मीरचे 3 भाग करा असं सांगितलं. नंतर ते जेव्हा अंगाशी यायला लागलं तेव्हा ते विधान मागे घेतलं. काय सांगताय काय तुम्ही. आणि
प्रमोद महाजन म्हणजे प्रमोद महाजन कोणत्या क्षेत्रातलं योगदान होतं म्हणून त्यांच्या नावाने म्हणजे असं सांगितलं की ज्या ज्या ग्रहस्थाचं ज्या ज्या क्षेत्रात योगदान आहे त्यांच्या नावाने आम्ही योजना सुरू केल्या. प्रमोद महाजनांचं योगदान कोणत्या क्षेत्रातलं होतं म्हणजे काय काय गप्पा माराव्या काय नाही याला तरी काही आधार आहे का नाही. बरं असं आहे की वल्लभभाई पटेलांच्याकडं दुर्लक्ष झालं म्हणजे काय तर त्यांच्या नावाने एकही योजना सुरू झाली नाही. पण त्यांच्या नावानं सर्व ठिकाणी कुठं पोलीस अकॅडमी आहे कुठं संरक्षण खात्याची एखादी हॉस्पिटलसारखी संस्था आहे प्रत्येक शहर मोठ्या शहरामध्ये त्यांचे पुतळे आहेत. लोक संसद सदनापासून तुम्ही सरळ पार्लमेंट स्ट्रीटनी चालत गेला की पहिला चौक हा पटेल चौक या नावानं माहिती आहे तिथं वल्लभभाई पटेलांचा मोठाच्या मोठा पुतळा आहे. त्याच्या शेजारीच केंद्र सरकारची एक बहुमजली इमारत आहे त्याचं नाव पटेल हाऊस असं आहे. म्हणजे काय आपण बोलतो काय नाही याला प्रत्यक्षाचा आधार आहे का नाही याचा काही संबंध आहे का नाही. म्हणजे इंदिरा गांधी संजय गांधी याशिवाय आता JNNURM ही इंदिरा गांधींच्या नावाची होती का नेहरूंच्याच नावाला तुमचा आक्षेप आहे. म्हणजे किती वैचारिक गोंधळ तरी किती दाखवावा आणि वास्तवाचं भान सुटल्याचा पुरावा तरी किती द्यावा याला काही बंधन आहे का नाही. ठीक आहे हेमंत देसाई मगाशी तुम्ही आक्षेप घेतला होता भांडारी बोलत असताना जसं भांडारी म्हणाले की बंदी संघावरची का उठवली गेली आणि का लादली गेली याची पत्र नीट वाचा आणि एक तरी पुरावा द्या की गांधी हत्येत संघाचा सहभाग होता. ओ पटेलांनी काय म्हटलेलं होतं की हिंदू महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी ज्या प्रकारचं वातावरण देशात निर्माण करण्यात केलेलं होतं त्यामुळे गांधी हत्या झाली आणि जेव्हा ही बंदी मागे घेण्यात आली तेव्हा त्यांनी त्यांना कडक अटी घातल्या होत्या की राजकीय काम करायचं नाही त्यामुळे तुम्हाला पुढे दिसेल की आमची सांस्कृतिक संघटना आहे सांस्कृतिक संघटना आहे असं म्हटलं गेलं आणि तसं म्हणतानाच लगेच जनसंघाची स्थापना झाली तेव्हा यांनी काय आणि याबद्दल काही बोलायचंच नाही तुम्ही आता हा खोटा प्रचार थांबवा ही काय भाषा झाली का नाही हे खोटा कसला प्रचार आहे हा. तुम्ही वल्लभभाईची दहा पत्रव्यवहारचे दहा खंड आहेत मौलाना आझादांचं पुस्तक आहे कितीतरी पुस्तक आहे त्याच्यामध्ये की याच्यामध्ये अनेक गोष्टी तुम्हाला आढळतात. आता मगाशी ज्याचा उल्लेख झाला की फाळणीला पहिल्यांदा म्हणजे मौलाना आझाद यांचा फाळणीला विरोध होता आणि पहिल्यांदा फाळणीला मंजुरी देण्यामध्ये हे पटेल होते आणि तेसुद्धा त्यांना हे लक्षात आलं की ज्यावेळी हंगामी सरकार होतं म्हणजे ज्या त्याच्यामध्ये मुस्लिम लीग आणि काँग्रेस दोन्ही होतं त्या दोघांची सतत वाद व्हायला लागल्यावरती असं लक्षात आलं की हे काही ही गाडी चालणार नाही. त्यानंतर जी योजना माऊंटबॅटन यांनी ठेवली होती त्याच्यामध्ये राज्यांना अमर्यादा अधिकार दिले होते म्हणजे भारताच्या संपूर्ण म्हणजे फूट पाडावी भारतामध्ये भारत दुभंगावा अशीच ती योजना होती. त्याच्यानंतर जी काही फाळणीची योजना आली पण त्यामध्ये आपला हे मुस्लिम लीगबरोबर हा व्यवहार चालणार नाही हे लक्षात आल्यानंतर पटेलांनी त्याला मान्यता दिली हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. आणि नेहरूंचा पहिल्यांदा आक्षेप होता त्याला आणि त्याच्यानंतर ते त्याला कबूल झालं हे सांगत का नाही. नेहरूंमुळे फाळणी झाली गांधीजींमुळे फाळणी झाली हे वारंवार सांगायचं आपण अत्यंत विषारी आणि जहरी प्रचार विखारी प्रचार करायचा आणि गांधीजींच्या बाकीच्या गोष्टी सांगायच्या नाहीत. म्हणजे मी आधी पटेलांची एक गोष्ट सांगतो की रामलल्लाच्या ज्या मूर्ती जेव्हा ठेवण्यात आल्या त्याला पटेलांनी ज्या पद्धतीने ठेवण्यात आलं हे आणि ज्या प्रकारे हे काम झालं त्याला पटेलांनी आक्षेप घेतलेला होता आणि पटेलांनी सांगितलं होतं की हा जो काही प्रश्न सोडवायचा असेल तो मुसलमानांना बरोबर घेऊन सामंजस्याने सोडवला पाहिजे हे सांगण्यात आलं नाही. आता माधवराव म्हणाले की कोर्टाला मानायचं नाही आणि कोर्टाला तुम्ही मानताय का म्हणजे ज्या सगळ्या जन्मभूमीच्या प्रकरणामध्ये कधी म्हणायचं की हे कोर्टाने सोडवावं आणि कोर्टाने जर आमच्या विरोधात निर्णय झाला तर म्हणायचं की आमचा हा आस्थेचा प्रश्न आहे हा श्रद्धेचा प्रश्न आहे केरळमधल्या शबरीमलेच्याबद्दल काय वेगळी भूमिका घ्यायची हे तुम्ही कोर्टाला मानता का. तुम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये तुम्ही राजकारण आणलेलं आहे मी काँग्रेसने काही 70 वर्षात काहीच चुका केल्या ना असं अजिबात म्हणणार नाही पण तुम्ही ज्या चुका केलेल्या आहेत त्या आपण त्याचा उल्लेख केला तर ते उघडायच्या हा चुकीचा प्रचार आहे हा खोटा प्रचार आहे हे काय चाललेलं आहे अजिबात खोटा प्रचार नाही आहे. हे तुम्ही संपूर्णपणे देशामध्ये वेगळं वातावरण निर्माण करताय तुम्ही फूट पाडताय आणि तुम्ही दुसऱ्यांवरती आरोप करताय
फूट पाडू तुम्ही नाही आहात का, तुम्ही फूट पाडत नाही आहात. माधव भंडारे हेमंत देसाईंचं म्हणणं आहे स्वामींचा व्हिडिओ उपलब्ध आहे. स्वामीजींनी आता सांगितलेलं आहे की हा माधव विचारताय हा बोला माधव भंडारी बोला. हेमंत देसाईंनी बऱ्याच गोष्टी एकमेकांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न केला आहे. सरदार पटेलांनी हिंदू महासभा आणि संघाबद्दल काय विधान केलं असं एक त्यांनी दाखला दिला, पण त्यावेळेला ते हे विसरले की हिंदू महासभेचा थेट कार्यकर्ता पदाधिकारी असलेल्या नथुराम गोडसेने महात्मा गांधींचा खून केला तरी हिंदू महासभेवर बंदी घातलेली नव्हती आणि संघावर बंदी घातली. त्याच्यावरती संघाच्यावरती बंदी घालताना कुठेही महात्मा गांधींच्या खुनाचा संबंध त्या बंदीशी जोडलेला नव्हता. आणि हेच सरदार पटेल ज्यांचा दाखला तुम्ही पुन्हा पुन्हा देताय संघावर बंदी घालण्याचा, त्यांनी बंदी घातली म्हणून, हेच सरदार पटेल बंदी घातलेल्या संघाला काँग्रेसमध्ये विलीन करा म्हणून सांगत होते. त्यांची पत्रं आहेत तशी, त्यांच्या पत्रावरामधलं त्या पत्रांचा उल्लेख आपण नाही करत. आता जो संघ त्यांना राष्ट्रीय जीवनात चालत नव्हता, सामाजिक जीवनात चालत नव्हता, तो काँग्रेसमध्ये कशाला हवा होता त्यांना? आणि त्याला काँग्रेसमध्ये विलीन करा हा आग्रह त्यांनी का धरला होता? ज्या दिवशी महात्माजींचा खून झाला त्याच्या आधीच्या दोन दिवसांमध्ये तीन दिवसांमध्ये सरदार पटेल, महात्मा गांधी आणि मौलाना आझाद यांच्यामध्ये काय काय घडलं त्याची कागदपत्र उपलब्ध आहेत, त्याची चर्चा आपण करतो. ज्या पद्धतीने महात्माजींच्या खुनाबद्दल सरदार पटेलांवरती काँग्रेसमधल्याच एका गटाने ठपका ठेवायचा प्रयत्न केला, त्यांना दोषी ठरवायचा प्रयत्न केला, त्याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर जास्त झाला, ह्याच्याबद्दल आपण बोलत नाही. कारण आपल्याला सोयीचं आहे तेवढाच इतिहास म्हणून सांगायचं, आपल्याला जे सोयीचं नाही ते बोलायचं नाही. आणि आपल्याला सोयीचं नसलेल्या गोष्टी लोकांनी बाहेर आणायला सुरुवात केली की हे इतिहासाचं काहीतरी विकृत करतायत, इतिहास बदलतायत, अमकं करतायत, तमकं करतायत, अशा तऱ्हेचा सगळा आरडाओरडा सुरू करायचा हे कशासाठी? एकदा इतिहासातले सगळे विविध पैलू जे आहेत ते येऊ द्यात समोर, होऊ द्या चर्चा त्याची. त्या चर्चेमधून जे समोर येईल त्याच्यामधून जे सत्य प्रस्थापित होईल ते सत्य असेल, फक्त आम्ही सांगू तेवढंच सत्य हे कशासाठी? इतिहासाचे वेगवेगळे पैलू आपल्याला नकोसे का झाले ह्याचं उत्तर अगदी काँग्रेसने दिलं का? अगदी बरोबर आहे. आपल्यासोबत विवेक कोरडे आहेत. विवेक कोरडे, जर का इतिहासातली काही हरवलेली पानं जर का पुन्हा मिळत असतील तर ती नव्यानं लावायला नकोत. म्हणजे काय? आता जसं म्हणतात की बॅकडोअर काही झालं असेल हत्येच्या एक दिवस आधी. नाही बघा, आपण म्हणूया की जे इथे विधान केलं गेलं की गांधी हत्येच्या बाबतीत सरदार पटेलांचा एक सुद्धा कागद असा दाखवावा. सरदार पटेलांनी जुलैमध्ये लिहिलेलं पत्र आणि सप्टेंबरमध्ये लिहिलेलं पत्र तर आहेच श्यामाप्रसाद मुखर्जी आणि यांना, पण त्याचबरोबर सरदार पटेल मगाशी हे पण विचारलं त्यांनी की कशासाठी बॅन घातला होता. संघावर बंदी अशासाठी घातली होती की सरदार पटेल असं म्हणत होते की संघाशी संबंधित असलेले लोक इंडिव्हिज्युअली शस्त्र जमा करतायत, अपप्रचार करतायत, विद्वेषी वातावरण फैलावतायत आणि त्यांनी या देशाचं स्वातंत्र्य धोक्यात आलेलं आहे आणि त्या स्वातंत्र्याचं रक्षण करण्यासाठी आणि देशाच्या प्रतिमेला मलिन करणाऱ्या शक्तींना समूळ उखडून टाकण्यासाठी आम्ही संघावर बंदी घातलेली आहे. हे जो 4 फेब्रुवारी रोजी जो ऑर्डिनन्स काढला त्याच्यामध्ये. आणि दुसरं उत्तर देतो, बंदी मागे का घेतली? बंदी मागे अशासाठी घेतली की गोळवडकर गुरुजी त्यांना भेटले आणि त्यांनी ज्या अटॅक घातल्या होत्या की आम्ही संघाची घटना तयार करू आणि संघ राजकारणात भाग घेणार नाही या 2 अटी मान्य केल्यानंतर ती बंदी मागे घेतलेली आहे. आणि तुम्ही जे सांगता की त्यांना काँग्रेसचं आमंत्रण दिलं होतं ते गांधीजींचा खून व्हायच्या 3 आठवडे आधीची गोष्ट आहे. काँग्रेसमध्ये यायचं संघाला जे आमंत्रण दिलं होतं ते गांधीजींचा खून झाल्यानंतर सरदार पटेलांनी आरएसएसचा अत्यंत टोकाचा द्वेष आणि विरोध केलेला आहे ही गोष्ट तुम्ही अमान्य करू नका. आणि ह्याच्या पुढचं सांगतो की न्यायालयामध्ये संघावरती कुठलं बालंट आलं नसेल, एकही कागद न्यायालयात संघाने खून केला असं सिद्ध करण्याचा आला नसेल. न्यायालयामध्ये आज पण बाबरी मस्जिद कोणी पाडली त्याचं सिद्ध झालेलं नाही आहे. परंतु यांची धारणा, पटेलांची धारणा, त्याला संघाची विषवत प्रचार जबाबदारी हीच होती आणि कधीही त्यानंतर संघाकडे सहानुभूतीने
सरदार पटेलांनी बघितलेलं नाही आणि संघाला नेहमीच गांधीजींच्या खुनासाठी जबाबदार धरलेल्या त्या विचारसरणीला. ठीक आहे, माधव भंडारी उत्तर द्या. आपल्याला असलेली आपल्याकडे असलेली अपुरी माहिती हीच सत्य आहे असं गृहित धरण्याचा जो प्रकार आहे त्याचं आत्ताचं हे लक्षण आहे. संघावरची बंदी उठवण्यापूर्वी गोवलकर गुरुजी आणि सरदार पटेल यांच्या भेटी झाल्याचं कुठे रेकॉर्ड नाही. त्यांनी भेटीसाठी वेळ मागितली ती दिली नाही आणि जे गंभीर आरोप संघावरती ठेवले असं कोरडे साहेब सांगतायत त्या गंभीर आरोपांचं काय निराकरण झालं ह्याचं काहीच उत्तर नाही. तर संघावरची बंदी उठवली आहे संघाच्या सगळ्या कामामध्ये. संघाने कधी आपण राजकीय पक्ष म्हणून काम करतो असं 1925 पासून म्हटलंच नव्हतं. संघ राजकीय पक्ष नव्हता, संघ राजकारणात नव्हता, त्यामुळे संघाने ते लिहून देण्यामध्ये त्यांना काहीच अडचण नव्हती. ते संघ राजकारणात नव्हते, त्यांनी लिहून देऊ आम्ही राजकारणात काम करत नाही करणार नाही. आणि बदल फक्त एकच झाला की संघाने लिखित राज्य लिखित घटना स्वतःची बनवली एवढा बदल झाला. पण ज्या गंभीर कारणांसाठी संघावरती बंदी घातली असं सांगितलं जात होतं त्यातल्या कुठल्या कारणाचं काय निराकरण झालं याचं उत्तर देणारे कागद कुठे असले तर दाखवा. आणि ज्या गांधी खुनाच्या सगळ्या खटल्यामध्ये आरोपपत्र ठेवलं गेलं होतं ना, बाबरी मशिदीचा आपण उल्लेख केला की बाबरी मशीद कोणी पाडली याचं अजून निराकरण झालं नाही. बाबरी मशिदीबद्दलची आरोपपत्र निश्चित झाले, आरोपपत्र ठेवले, त्याची सुनावण्या चालू आहेत. गांधी खुनाबद्दल सुद्धा आरोपपत्र ठेवलं गेलं, त्याची सुनावणी झाली, सगळ्या पुराव्यांची छाननी झाली, त्याच्यामधून न्यायालयाने निर्णय दिला, निकाल दिला. आणि आपल्याला माहिती नसलं तर मी आपल्याला सांगतो आपण तपासून घ्या, ठेवलेल्या आरोपपत्रामध्ये गांधी खुनाच्या आरोपपत्रामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ह्या शब्दांचा उल्लेख नाही आहे. संघावरती आरोप ठेवलेला नाही. आणि जर संघावरती आरोप ठेवला नसेल तर संघ आरोपी कुठून झाला आणि मग संघाला शिक्षा देण्याचा प्रश्न आला कुठे. म्हणून सांगतो की आपण इतिहासाठी का दडवून ठेवतो, आपण इतिहास समजून घ्या आणि मग इतिहासाची सर्वांगीण चर्चा करू. ठीक आहे, मी एक ब्रेक घेतो आहे. ब्रेक नंतर मला अवाढव्य खर्च जो सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भव्य दिव्य पुतळ्यावरती झालेला आहे त्याला अनेकांनी आक्षेप घेतलेला आहे की 3000 कोटी रुपये जर का खर्च होत असतील तर तेवढ्याच पैशामध्ये विकास कामं का होत नाहीत. किंवा उद्या आपण महाराष्ट्रामध्ये शिवस्मारक बांधणार आहोत त्याला सुद्धा 3500-4000 कोटी रुपये खर्च होणार आहे अगदी पहिल्या टप्प्याला, तो सुद्धा अनाठाई आहे का. या मुद्द्यांवर सुद्धा चर्चा झाली पाहिजे. जेव्हा रोजगार निर्मिती मनासारखी होत नाही, भारतीयांना रोजगार हवेत अशी मागणी होते, तेव्हा स्मारकांचं राजकारण करून भारतीयांचं भलं होणार आहे का त्यावर चर्चा करायची आहे. पण ब्रेक नंतर ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. शेवटी मी ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांच्याकडे जातो. देसाई सर, पुतळ्यांच्या उंचीचं म्हणा किंवा पुतळ्यांचंच राजकारण देशासाठी योग्य आहे का. अजिबात योग्य नाही आहे. म्हणजे अजिबातच पुतळे नकोत असं म्हणण्याचं कारण नाही आहे, पण आज आपल्या प्रायोरिटीज तशा प्रकारच्या निश्चित नाही आहेत. आजही म्हणजे आता ईज ऑफ डुईंग बिझनेस वगैरे याच्यामध्ये आता माधवरावांच्या शब्दामध्ये बरेच ढोल पिटले जातील, पण त्याच तरीसुद्धा आजही कुपोषण, गरिबी आणि विषमता या प्रश्नाने आपण अत्यंत घायाळ झालो आहेत आणि शेतकऱ्यांचं जीवन आपल्याला माहितीच आहे काय चाललं आहे. मला एका प्रश्न एक फक्त वाक्य तुम्हाला वाचून दाखवायचं आहे. मगाची ज्या गोष्टीचा उल्लेख झाला त्या संघावरती बंदी का घातली, त्यानंतर गोळवलकर गुरुजींना जे पत्र लिहिलं आहे त्याच्यामध्ये म्हटलं आहे की ऑर्गनायझिंग द हिंदूज अँड हेल्पिंग देम इज वन थिंग, बट गोईंग इन फॉर रिव्हेंज फॉर इट सफरिंग्स ऑन इनोसंट अँड हेल्पलेस मेन वुमन अँड चिल्ड्रन इज क्वाईट अनदर थिंग. आणि दुसरं वाक्य त्याच्यामध्ये असं आहे की ऑल देअर स्पीचेस वे फुल ऑफ कम्युनल पॉयझन अँड हेट्रेड. अशा प्रकारचा उल्लेख सरदारांच्या पत्रामध्ये आहे आणि तो संघाशी संबंधित आहे. त्यामुळे नथुराम याला डिसोन करण्याचा जरी प्रयत्न झाला तरीसुद्धा स्वतः त्याच्या भावानी म्हणजे गोपाळराव गोडसेंनी सांगितलेलं आहे की त्यावेळी गोळवलकर गुरुजी आणि आर एस एसची अडचण झालेली होती आणि त्याच्यामुळे
आम्ही त्या आम्ही आमची फॅमिली आहे संघ म्हणजे, त्यामुळे आम्ही त्याचं आम्ही होतो पण आता त्याच्यात नाही आहेत असं सांगितलं, असं स्वतः गोपाळ गोडसे यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे ठीक आहे, मला वेळ संपलेला आहे, त्यामुळे 10 सेकंदांसाठी मी रत्नाकर महाजन यांच्याकडे जातो आणि माधव भांडारींकडे पण जातोय. रत्नाकर महाजन, आता हा संघाचाच विषय निघाला आहे, तुमचं म्हणणं मांडा, मग मी लवकर माधव भांडारींकडे जातो. शेवटी आता हेमंतनी सांगितल्याप्रमाणे गोपाळ गोडसेंच्या पुस्तकात हा गांधी हत्या आणि मी या पुस्तकात त्यांनी सरळ मान्य केलेलं आहे की आम्ही सर्व बंधू हे संघाचे प्रचारक वा स्वयंसेवक आहोत. मला स्वतःला गोडसे कुटुंब फार जवळून माहिती आहे. त्यांचे एक भाऊ कलकत्त्यात संघाचे प्रचारक म्हणून जन्मभर काम करत होते. दुसरे लोकसुद्धा, आत्ता त्यांचे जे दुसरे भाऊ आहेत ते सुद्धा पक्के संघाचे लोक आहेत. मुद्दा तो नाहीच आहे, असं आहे की संघाने काही आपल्या प्रतिनिधी सभेत अधिकृत ठराव करून गांधींचा खून केला नाही हे सगळ्यांनाच कळतं, त्यामुळे ती संघाची अधिकृत भूमिका नसेल. पण वल्लभभाई पटेलांनी जे म्हटलंय ते असं आहे की सावरकर भक्तांपैकी एका गटाने प्रत्यक्षात खून केला असला तरी संघ आणि त्याच्या परिवारातील लोकांनी जो विषाक्त प्रचार देशामध्ये सुरू केला त्याचा परिणाम म्हणजे गांधींचा खून. हे इतिहास आहे, आम्हाला माहिती आहे तोच इतिहास, आणि इतर जण माधव भंडारी असेल तर इतिहास तुम्ही बोलली पाहिजे. मी संपवतो. नाही, इतिहासाबद्दल आपण एवढं खूप जागरूक आहोत आणि इतिहासाच्या कागदपत्रांबद्दल आपल्याला आस्था आहे आणि आत्ताच्या चर्चेत भाग घेणारे सगळेच चर्चेत भाग घेणारे सर्व मान्यवर हे अभ्यासू आहेत, म्हणून मी मुद्दाम हे पुस्तक आपल्याला दाखवतो. शेषराव मोरेंनी नुकतंच प्रसिद्ध केलेलं पुस्तक आहे, गांधी हत्या आणि सावरकरांची बदनामी. आणि या पुस्तकामध्ये त्या काळातले मूळ दस्तावेज हे त्यांनी प्रसिद्ध केलेत आणि त्याखेरीज या पुस्तकाच्या बाहेर त्यांच्याकडे 8-8.5 हजार कागदपत्रं आहेत. मी शेषरावांची भेट घेऊन ती कागदपत्रं बघून आलो आहे आणि त्याच्या आधाराने मी तुम्हाला विचारतो की जे बोलायचं ते कागदांच्या आधाराने बोलायचं, कागदाच्या बाहेर बोलायचं नाही. आणि जिथे नथुराम गोडसे, गोपाळ गोडसेंच्या पुस्तकाचा दाखला चालतो, पण नथुराम गोडसेच्या स्वतःच्या अग्रदूतचा दाखला का नाही देत? नथुराम गोडसेंनी 48 पूर्वी अनेक वर्ष अगोदर अग्रदूत साप्ताहिक पहिल्यांदा चालू केलं. त्याच्यात त्याने पहिल्यांदा लिहिलं की आम्हाला संघ पटत नाही, संघाचं काम पटत नाही, म्हणून आम्ही संघातून बाहेर पडलो. ते नाही मान्य. आणि तेव्हा काही त्याने गांधींचा खून केला नव्हता, त्यावेळेला तो हिंदू महासभेचाच नेता कार्यकर्ता होता. त्यामुळे नथुराम गोडसेने संघातून बाहेर पडण्याचं काम आधीच केलेलं होतं, संघाचं त्याचं पटत नव्हतं आणि संघाच्या कामाशी नथुराम गोडसेंचा संबंध नव्हता. हा इतिहास आहे, पण तो इतिहास आपण दाखवत नाही, सांगत नाही, कारण तो आपल्याला सोयीचा नाही. प्रत्येक ठिकाणी सोयीचं असेल तेवढंच इतिहास म्हणून सांगणं हे तंत्र पुरे करा हा माझा आग्रह आणि तोच परत मी आता सांगतोय. ठीक आहे. तेवढं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, गांधी हत्या आणि आता त्यानिमित्तानं राहुल गांधी यांना संघानं जे भिवंडी कोर्टात खेचलेलं आहे तिथं सुद्धा तो खटला सुरू आहे. त्याची उजळणी त्या खटल्यात होते का हेही आपल्याला पाहणं फार औत्सुक्याचं झालेलं आहे. पण जेव्हा जेव्हा इतिहासातल्या पात्रांची चर्चा होते, खास करून महात्मा गांधी असतील, जवाहरलाल नेहरू असतील, सरदार वल्लभभाई पटेल असतील, यांच्या निमित्तानं जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हा गांधी हत्या आणि संघ हा विषय अधिक चर्चेला जातो. खेदानं तो आजही चर्चेला गेला, त्यावरच चर्चा रंगली. पण पुतळ्यांचं राजकारण जे होतं आहे त्यावरतीसुद्धा चर्चा झाली पाहिजे. एवढे अवाढव्य खर्च करून बांधलेले पुतळे खरंच भारतासारख्या विकसनशील देशासाठी आवश्यक आहेत का? एवढाच खर्च जर का विकास कामांवर झाला तर तो परवडणारा नाही का? त्यातून चांगली कामं, लोकांच्या हाताला रोजगार, विकास हा होणार नाही का? याही मुद्द्यांकडं लक्ष वेधलं गेलं पाहिजे. आणि त्याहीपेक्षा आपण महापुरुषांचा जो वारसा सांगतो त्यावरती आपण किती वागतो हे सुद्धा प्रत्येकानं स्वतःला स्वतः विचारायला हवं. इथंच थांबतो, मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो. पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.